नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑफलाइन एग्जाम बद्दलचा। हो मित्रांनो, काल दिनांक 7 जून 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक पब्लिक सर्क्युलर जे एग्जाम संदर्भातलं होतं ते पब्लिश केलं आणि त्या पब्लिक सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 पदवी आणि पदव्युत्तरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ॲडमिशन घेतलेलं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहेत त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी क्लास इम्प्रूव्हमेंटचे फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा रेगुलर आणि बॅकलॉग ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजे ट्रॅडिशनल मेथडने ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जावी असं क्लिअर डायरेक्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फायनली दिलेलं आहे आणि अशा परीक्षांचं आयोजन करण्यासाठी संबंधित कॉलेजेसला त्यांनी आदेश दिलेला आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या सर्क्युलर आहे या सर्क्युलरमध्ये काय काय त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहे, काय त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत तेच आपण वन बाय वन बघूयात। तर फर्स्ट गाईडलाईन आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या टप्प्याटप्प्याने 20 जून 2022 नंतर ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे। तर ही एक महत्त्वाची गाईडलाईन्स आहे। त्याच्यानंतर सेकंड गाईडलाईन्स आहे की या सर्व परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑथोराइज वेबसाईटला ते लवकरच पब्लिश करणार आहे। जे दोन पेपर असणार आहे त्या दोन पेपरमध्ये 2 दिवसांचा गॅप विद्यापीठाने सांगितलेला आहे। त्यानंतर पुढची गाईडलाईन्स आहे की परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे 15 मिनिटं एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे। समजा 1 तासाचा पेपर असेल तर 1 तास 15 मिनिटं त्यांना मिळणार आहे, 2 तासाचा पेपर असेल तर 2 तास 30 मिनिटं म्हणजे 2.5 तास त्यांना वेळ मिळणार आहे। तर असं प्रत्येक तासामागे 15 मिनिटांचा एक्स्ट्रा कालावधी त्यांनी दिलेला आहे। आता जो सिलॅबस असणार आहे एक्झामसाठी तर 100% म्हणजे पूर्ण जो सिलॅबस असणार आहे तुमच्या सेमिस्टरचा तो 100% सिलॅबसवर तुमची ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे। पुढची गाईडलाईन्स आहे की परीक्षेसाठी आसन व्यवस्था ही एका बेंचवर एकच विद्यार्थी अशा पद्धतीने सर्व नियमांचं काटेकोर पालन करून करण्यात यावी अशी सुद्धा गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेली आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला मोबाईल त्यानंतर कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरता येणार नाही किंवा ते सोबत नेता येणार नाही। जर असे उपकरणं विद्यार्थ्यांकडे सापडले तर विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। नेक्स्ट आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1/2 तास आधी तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर जी वेळ असेल परीक्षेची त्या वेळेत तुमची परीक्षा सुरू होईल। काही कारणामुळे विद्यार्थ्यांचे बारकोड जर विद्यापीठाकडून आले नाही तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा देता येईल आणि इमर्जन्सी बारकोड त्यांना देऊन त्यांची परीक्षा घेतली जाईल। कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान विद्यापीठ होऊ देणार नाही अशी सुद्धा महत्त्वाची गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेली आहे। वेळेत परीक्षेचा निकाल लावण्यासाठी ज्या दिवशी पेपर होईल त्याच दिवशी पेपर चेकिंग होईल आणि ते चेकिंग झाल्यानंतर लगेच विद्यापीठाला पेपर पाठवले जाणार आहे जेणेकरून वेळेमध्ये रिझल्ट लवकर लावता येईल। परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एक्सटर्नल एक्झामिनर देखील नेमणूक केली जाणार आहे। तसेच भरारी पथक जे आहे स्क्वॉड ज्याला आपण म्हणतो ते भरारी पथकसुद्धा तुमच्या सेंटरला एक्झाम सेंटरला व्हिजिट करू शकतात। परीक्षेदरम्यान जर काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशसुद्धा विद्यापीठाने दिलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची जी एक्झाम आहे ती फायनली ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, ट्रॅडिशनल मेथडने पारंपरिक पद्धतीने। त्यामुळे आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आणि लिहिण्याचा सराव करायचा आहे जेणेकरून तुमची जी परीक्षा आहे ती तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता आली पाहिजे, जे पेपर आहे तेही व्यवस्थित तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।